हॅलो, मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय. तुमच्या विरोधात काही तक्रारी आहेत, त्यासाठी तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात तुमचा संबंध नसेल तर बँक खात्यावरून पैसे पाठवा, असा कॉल सांगलीतल्या एका डॉक्टर महिलेला आला आणि त्यांनी 15.5 लाख रुपये दिले. पण नंतर कळलं, कॉल करणारी व्यक्ती केवळ विश्वास नांगरे पाटलांचं नाव वापरतीये. अशा प्रकारे या डॉक्टर महिलेला त्यांची फसवणूक झाल्याचं कळलं. सांगलीतल्या या महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही पाहताय लोकमत.com. सांगलीतल्या डॉक्टर शीतल संजय पाटील या महिलेला 10 दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा कॉल आला. सुरेश कुमार दास असं या व्यक्तीचं नाव होतं. दासनं डॉक्टर पाटील यांना सांगितलं की त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग, गॅम्बलिंग आणि बेकायदेशीर मेसेजच्या 17 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. याबाबत मुंबईतल्या टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाल्याचं या व्यक्तीनं डॉक्टर शीतल यांना सांगितलं. पोलीस ठाण्यातले उपनिरीक्षक हेमराज कोळी तपास करतायत अशी खोटी माहितीही त्यांना दिली. तसंच या प्रकरणात तुमचा संबंध नसल्याचं सिद्ध करायचं असेल तर बँक खात्यावरून पैसे पाठवावे लागतील. RBIच्या नियमानुसार आम्ही माहिती घेत आहोत असं सांगून संशयित हेमराज कोळी यानं डॉक्टर पाटील यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. त्यांना पोलीस असल्याचं ओळखपत्र, न्यायालयाचं अटक वॉरंट, ED ची आणि RBIची बनावट नोटीस अशी सगळी कागदपत्रं पाठवून दिली. तसंच अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही सांगितलं. पुढे विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचं भासून एका भामट्यानं डॉक्टर पाटील यांच्याशी संभाषण केलं. या सगळ्यामुळं डॉक्टर पाटील घाबरल्या आणि त्यांनी कारवाईच्या भीतीनं 5 लाख रुपये स्वतःच्या खात्यातून आरोपीच्या बंधन बँकेतल्या खात्यावर पाठवले. 12 ऑगस्ट रोजी बँकेतून सोनं तारण ठेवून कर्ज काढलेले 10,50,000 रुपयेही हेमराज कोळी यांनी सांगितलेल्या सारस्वत बँकेच्या खात्यात डॉक्टर शीतल पाटील यांनी जमा केले. हा प्रकार 7 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत घडला. विशेष म्हणजे अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचं एक प्रकरण याआधी देखील रायगड जिल्ह्यात घडलंय. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारातून अनेकांची लाखोंची फसवणूक होते. रायगडमध्ये अगदी काहीच महिन्यांपूर्वी एका महिलेची 40 लाख रुपयांची अशाच पद्धतीनं फसवणूक झाली. याही घटनेत विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा संदर्भ देत या महिलेची फसवणूक केल्याचं समोर आलंय. आधार कार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती देऊन अलिबागमधल्या या महिलेची 40 लाखांची फसवणूक करण्यात आली. एकंदरीत खोट्या केसेसची माहिती देत अटकेच्या कारवाईची भीती दाखवत अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. सांगलीतल्या डॉक्टर पाटील यांच्या फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली आहे. डॉक्टर शीतल पाटील यांच्याकडून बनाव रचत या भामट्यांनी आधी 5 लाख आणि नंतर 10,50,000 रुपये असे एकूण 15,50,000 रुपये उकळलेत. पोलिसांनी या प्रकरणात सुरेश कुमार दास, हेमराज कोळी आणि विश्वास नांगरे पाटील या नावानं बोलणारी व्यक्ती अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत. पण असे फेक कॉल करून बनाव रचणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे असंही पोलिसांनी आवाहन केलंय. खोटी भीती दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत. या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.